हरि ओम श्रीराम अंबद। मी प्रियंका विरा प्रवीण सिंह देहरकर, डोंबिवली पश्चिम उपासना केंद्र। माझा हा अनुभव मागच्या वर्षीचा, म्हणजे आपल्या प्रपत्तीच्या अगोदर जानेवारीमध्ये आला। आणि अचानक मी दिवसभर, गुरुवार होता त्या दिवशी, आणि सकाळपासून म्हणजे मला थोडं जरा अनइझी वाटत होतं। म्हणून मी म्हटलं आज मला गुरुवारी जायचं आहे प्रवचन असं करत होती। पण म्हटलं नंतर संध्याकाळ झाली नंतर मी म्हटलं नको, मला कसं तरी वेगळंच काहीतरी वाटतंय। म्हणून मी काय आपण जाऊया नको, माझ्या मैत्रिणीला बोलली, म्हटलं फिरायला जाऊया आपण। आम्ही दोघेजणी फिरायला गेलो तर भागशाळा मैदानावर आम्ही राऊंड मारत असताना मला एकदम मनामध्ये आलं की आपण चला डॉक्टरकडे जाऊया म्हणून। आणि आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांनी चेक केलं तर बी पी माझा वाढलेला होता। तर म्हणे आत्ताच्या आत्ता तुम्ही म्हणे हे ई सी जी काढून या। तर मी तसंच त्या माझ्या मैत्रिणीला घेतलं आणि आम्ही ई सी जी काढायला गेलो। ई सी जी काढला तर तिथे गेल्यावर त्या मुलींनी माझा ई सी जी काढला, तो माझा बी पी एवढं वाढलेलं होतं, 270 वरती गेलं होतं। आणखीन त्या मला म्हणजे उठूनच देईन ना बेडवरून। मी म्हटलं मला काहीच होत नाही आहे, तुम्ही कशाला मला हे करता? तर म्हणे नाही काकू, तुम्हाला बी पी एवढा वाढला आहे, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही। म्हटलं नाही मला काहीच होत नाही आहे। म्हटलं मी जाते। तर म्हणे नाही, म्हणे डॉक्टरना विचारा पाहिजे। डॉक्टरांकडे डॉक्टरने सांगितलं की नाही म्हणे तुम्ही जाऊ नका, तुम्हाला ॲडमिट करायला लागेल। मी म्हटलं नाही, मी घरी जाते, आमच्या डॉक्टरांना दाखवते, मिस्टरांना बोलवते, नंतर ॲडमिट होते। तर मग ते बोले बघा तुमच्या ह्याच्यावर तुम्ही जा। मग माझी मैत्रीण होतीच बरोबर, आम्ही दोघेजणी तिथून पण मी चालतच आमच्या डॉक्टरकडे आली, रिक्षा वगैरे पण केली नाही। आणखीन तिथे आले डॉक्टर, बोलता अहो किती वाढले तुमचं बी पी, तुम्ही म्हणे ॲडमिट व्हायला पाहिजे। तर मी म्हटलं काही नाही, मला काही होत नाही आहे, बापूराया आहे आपल्याबरोबर। तर म्हणे नाही तुम्ही असं काय समजू नका, म्हणे तुम्ही ॲडमिट व्हायला पाहिजे। कारण ना बी पी वाढल्यावर एकदम ते 3 असतात, एक म्हणजे पटकन काही पण अटॅक होऊ शकतो, किंवा किडनीला हे होऊ शकतो, किंवा ब्रेन हॅमरेज वगैरे होऊ शकतं। तर म्हटलं ठीक आहे, अपॉइंटमेंट म्हटलं मी आत्ता नाही लगेच ॲडमिट हो, तुम्ही मला लिहून द्या चिठ्ठीमध्ये, मी घरी जाते, मिस्टरांना बोलत आहे, नंतर जाते। मिस्टरांना फोन केला, घरी गेली तर घरी आमचे सगळे लोकल सगळी घाबरली की म्हणे एवढा बी पी वाढला आहे तरी ह्या म्हणे फिरतात कशा म्हणून मी गेली। हे मिस्टर आले, मिस्टर बोलले नाही चल लगेच, म्हणून कारवामध्ये ॲडमिट केलं। कारवामध्ये पण गेलो तर कारवामध्ये एवढी गर्दी आणि पेशंट अक्षरशः सगळे जमिनीवर म्हणजे खाली ह्याच्यावर टाकलेले होते। तर मी म्हटलं आता काय करायचं, म्हटलं मला तर बाबा खाली बाबा झोपायला होणार नाही, म्हटलं मी नाही जाणार। मी बापूने बोललो, म्हटलं बापू तू माझी काहीतरी सोय कर। आणखीन तिकडे गेलो तर म्हणजे अक्षरशः बापूनी माझ्यासाठी पूर्ण बेड वगैरे सगळं अरेंज करून ठेवलं होतं। मी गेली आणि बापू त्यांनी मला चेक केलं, लगेच ॲडमिट केलं तर बघते तर लोक पण म्हणायला लागली ह्या बाईला कसं काय तुम्ही बेड दिला आता, तुम्ही आम्ही एवढे अगोदरपासून आलो आणि तुम्ही ह्यांना कशा काय दिला। आणि मला तिकडे ॲडमिट केलं, सगळं व्यवस्थित केलं आणि मुख्य म्हणजे त्या दिवशी 2 प्रपत्ती होती आणि प्रपत्तीचं सामान आणण्यासाठी मी बाहेर गेली होती शुक्रवारी। आणि नंतर मग मला ॲडमिट केलं ते, मी म्हटलं मला बापूराया काय पण असू दे, मी सामान घेऊन आलेली आहे, मला प्रपत्ती माझी झालीच पाहिजे, काही पण कर पण मला प्रपत्तीला यायचं आहे। आणखीन सगळं व्यवस्थित झालं। मग 2 म्हणजे 2 होते, शनिवार एकच दिवस, शुक्रवारी मी ॲडमिट झाली, गुरुवारी ॲडमिट झाली, शुक्रवार आणि शनिवार 3 आणि शनिवारी मग त्या डॉक्टरनं म्हटलं नाही, म्हटलं मला घरी जायचं आहे, रविवारी कधी सोडत नाही डॉक्टर। आणि त्या दिवशी डॉक्टरनी मला सकाळी सोडलं आणि मी घरी येऊन माझी प्रपत्ती पण केली आणि सगळं व्यवस्थित झालं। हरिओम श्रीराम अंबद्या।